धानाचे कोठार म्हणून संपूर्ण राज्यात ओळख असलेल्या पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात प्रयोगशील प्रगतशील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी धानाच्या पट्ट्यात सर्वसामान्य नागरिकांना ड्रॅगन फ्रूट खाता यावा यासाठी ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती करून त्यातून लाखोंचा नफा सुद्धा कमविला आहे। चला तर मग भाताच्या जिल्ह्यात ड्रॅगन फ्रूटची शेती त्यांनी कशी पिकवली ते पाहूयात। शेती करताना शास्त्रीय पद्धतीने शेती करायचं आम्ही ठरवलं, म्हणून मला आमच्या क्षेत्रात इथलं वातावरणाचा अनुभव करून मी बघितलं की ह्या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटची शेती केली जाऊ शकते का, आणि त्यासाठी विविध देशातून मी सॅपलिंग मागच्या 12 वर्षापासून जमा केल्या। आणि त्यानंतर मला कळलं वरतीचं पिंक आणि आतमधलं पिंक ज्याचा कलर असतो ती जात आपल्याकडे फार यशस्वी आहे। आणि हे सध्या तुम्ही बघितलं ड्रॅगन फ्रूट फक्त श्रीमंत लोकांच्या लग्नात किंवा मोठ्या समारंभामध्येच असतं आणि कॉमन मॅन घेऊ शकत नाही, कारण की भारतामध्ये 99% आयात केलेला फळ आहे, भारतातलं उत्पादन नाही आहे। इकडे तिकडे थोडंफार केलं तर 1% फक्त उत्पादन आपल्याकडे आहे, पण त्याचा जर आम्ही सखोल अभ्यास केल्यानंतर आम्हाला कळलं की आपण याचं उत्पादन जास्त घेऊ शकतो। मी माझ्या जिल्ह्यापुरच्या किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेने हे खाऊ घ्यायला पाहिजे, जसं लोक पेरू खातात, आंबे खातात तशासारखं किंवा सीताफळ खातात त्यासारखं प्रत्येक व्यक्तीने ड्रॅगन फ्रूट जे बहुगुणी फळ आहे ज्याच्यामध्ये औषधीय गुणधर्म आहेत हे खायला पाहिजे। ते केव्हा खाऊ शकणार? जेव्हा ते सर्वीकडे उपलब्ध असणार आणि त्याची किंमत कमी असणार। अशा पद्धतीनं जर केलं तर प्रत्येक शेतकरी, प्रत्येक आमच्या बहु समाजातला व्यक्ती हा याला खाऊ शकेल आणि याची शेती यशस्वीप्रमाणे केली जाऊ शकेल आणि शेतकऱ्यांना त्याचं मोठं उत्पादन घेता येईल। साधारणतः तुम्ही बघितलं तर 1 लाख रुपये प्रति एकड प्रति वर्ष शुद्ध नफा ह्या शेतीतून केला जाऊ शकतो। एकदा लावलं तर 25 वर्ष झाड राहतो आणि त्या अनुषंगाने आपण मोठ्या प्रमाणात याचं उत्पादन वाढवूया। त्यात आपले दरेक माणूस केळं खातो, आंबे खातो आणि सेब खातो, सेबसुद्धा नशीबवाल्यांनाच भेटतो। ड्रॅगन फ्रूट हा एक असा फळ आहे याच्याने अनेक फायदे आहेत शरीरासाठी, आणि आमचा उद्देश आहे की जास्तीत जास्त लोकांनी ड्रॅगन फ्रूटची शेती करावं आणि जास्त प्रमाणात कोणतीही वस्तू असली तर त्याचा रेट कमी होतो आणि जास्तीत जास्त लोक त्याला खाऊ शकणार, हा आमचा उद्देश आहे। ड्रॅगन फ्रूट खावं, तायवान पिंक पेरू खावं, पपई जे नवीन प्रजाती जे आहेत ते खावं, सीडलेस लिंबू खावं, हे जे वस्तू आजपर्यंत आपल्या सामान्य माणसाला नाही भेटला, आपण जे जुन्या म्हणजे केळं खाणं, आपलं सेब खाणं हेच सुरू होतं, याच्यापासून थोडं पुढे